नमस्कार, मी हेमंत पेंडसे. बीजीबी टीव्ही नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहता बीजीबी टीव्ही मराठी. पाहूया स्पेशल रिपोर्ट. सांगली येथे लेखक आपल्या भेटीला या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत जोहर कादंबरीचे लेखक सुशील धसकटे यांनी शिवाजी महाराज हे सर्वजन प्रतिपालक असल्याचं प्रतिपादन केलं. पाहूया आमचे तेथील प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. शब्द साहित्य विचार मंच सांगली यांच्या वतीने लेखक आपल्या भेटीला हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. जोहर या कादंबरीचे लेखक सुशील धसकटे यांचे साहित्य समीक्षक प्राध्यापक डॉक्टर दत्ता घोलप यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी कवयित्री लता येवळे यांनी जोहर या कादंबरीतील एका प्रसंगाचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कवी अभिजित पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात शब्द साहित्य विचार मंच या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होणाऱ्या साहित्य सेवेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉक्टर सुनीता बोर्डे, पाहुण्यांचा परिचय हिम्मत पाटील, तर महादेव माने यांनी आभार मानले. यावेळी सुशील धसकटे म्हणाले, शहरी आणि ग्रामीण व शहरी जीवनातील विसंगत जीवनशैलीचा जीवनावर होणारा परिणाम तसेच जगण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षातून मनावर झालेल्या संस्कारातून मी साहित्य क्षेत्राकडे वळलो, असे प्रतिपादन सुशील धसकटे यांनी केले. शिवाजी महाराज हे सकलजन प्रतिपालक होते. महापुरुषांची जातीय आणि धार्मिक वाटणी न करता मानवता धर्माखाली एकत्रित यावे. बहुजनांची मुलं शिकून मोठी झाली, पण वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात नैतिकता नाही. लेखकाचे लिखाण आणि वास्तवातलं जगणं यामध्ये फरक असेल तर यांनी लिहिलेलं वाचायचं का? वाढतं जागतिकीकरण, भांडवलशाही, तरुण पिढी शिकूनही बेरोजगार आहे. त्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे लग्नही नाही. समाजातील तरुण मने अस्वस्थ आहेत. त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी कोणीच पुढे येत नसेल तर एक दिवस समाज स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. हीच अस्वस्थता जोहर या कादंबरीतून मांडली आहे. यावेळी प्रमोद चौगुले, गौतमी पुत्र कांबळे, अशोक बाबर, अशोक घोरपडे, जी के एनापुरे, संजय पाटील, सचिन पाटील, नामदेव माळी, सुधीर कदम, कवयित्री लता येवळे कदम, प्राध्यापक सुरेश शिंदे, दयासागर बन्ने, चंद्रकांत देशमुख, प्रकाशक बाळासाहेब घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. लेखक सचिन पाटील यांनी शब्द साहित्य विचार मंच या सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यमातून साहित्य चळवळीला बळकटी देण्याचे काम केले असल्याचे सांगून सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कौतुक केले. प्रास्ताविक व स्वागत कवी अभिजित पाटील यांनी केले. शब्द साहित्य विचार मंच या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून साहित्य सेवा कशा पद्धतीने केली जाते याचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कथाकार हिम्मत पाटील यांनी केला. सूत्रसंचालन सुनीता बोर्डे यांनी केले, तर महादेव माने यांनी आभार मानले. नव्या अस्वस्थ तरुण पिढीचे कथा आहे. आणि जो तरुण आजच्या या समाज व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि एकूणच आपल्या ह्या ह्याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये जो भरडला जातो वेगवेगळ्या, म्हणजे तो शिक्षणाच्या पातळीवरही भरडला जातो, तो सांस्कृतिक बाबतीतही जो भरडला जातो, तो सामाजिकदृष्ट्याही भरडला जातो, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या तरुण नावाच्या मनाचं जे काही आता गडबडत चाललेलं आहे, तर त्या सगळ्याची घुसमट त्या तरुण पोरांमध्ये आहे. त्या तरुण पोरांची घुसमट, त्यांचं भावविश्व, त्यांचं एकूण सामाजिक, राजकीय, आर्थिक जे काही सगळं भान आहे, या सगळ्यांबद्दलची चर्चा करणारी ही कादंबरी आहे. आणि आपण आता नव्या पद्धतीनं नव्या समाजव्यवस्थेला आपण सामोरं गेलं पाहिजे. ह्या तरुण पोरांचं भविष्य समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या पिढीचं जर आपण भविष्य समजून घेत नसू तर आपण येणाऱ्या पिढ्यांचं काय करतो आहे हे आत्ताच आपल्याला चित्र दिसतं. म्हणजे जसं आता महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, तसं एक आता उद्या कधी ना कधी हे पोरं आत्महत्या करतील शिकलेली. कारण शिकून करणार काय आहे ना, नोकऱ्या नाही, काही नाही, काहीच नाही आहे. त्याच्यासमोरचा प्रश्न आता फार जटील झाले सगळ्या सगळ्या पोरांसमोर. आता मध्ये असं ऐकलं की एका विद्यार्थ्यांना शिक्षणातून जे काही त्याला फ्रस्ट्रेशन आलं, ते आता त्यांना आत्महत्या केली. मी आता इथून पुढे ह्या आत्महत्या होत राहतात. जसे शेतकरी करतात तसे आता उद्या विद्यार्थी करतील. मध्ये काय शस्त्र येते हातामध्ये, उद्या काही होऊ शकतं. तर ते होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला आज या सगळ्या गोष्टींचा, या तरुण मुलांचा, त्यांच्या मानसिकतेचा, त्यांच्या एकूण प्रश्नांचा आणि ह्या सगळ्या एकूण सामाजिक आणि आर्थिक राजकीय बदलांचा आपल्याला नीट विचार करावा लागेल. आणि जागतिकीकरणानं जी आता गती या सगळ्या प्रकाराला दिलेली आहे आणि जी गती आता त्या ज्या गतीमध्ये आता सगळंच आरपार घुसळून निघतं आहे, तर ती घुसळण
आणि हे एकंदर आपले सगळे प्रश्न, तर याचा कुठेतरी आपल्याला समन्वय साधून एकत्र बसून विचार करावा लागणार आहे आणि नव्या पिढीचं काहीतरी आपल्याला धोरण ठरवावं लागणार. संदीप नाझरेसह मीनाक्षी गिरी, बीजीबी टीव्ही मराठी, सांगली. हा होता संदीप नाझरे यांचा स्पेशल रिपोर्ट. अशा सत्य व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बीजीबी टीव्ही मराठी. धन्यवाद.